नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत मस्त चमचमीत शेवगा मसाला फ्राय. शेवगा मसाला फ्राय तुम्ही फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये करू शकता आणि चव तर इतकी अप्रतिम की यासोबतच तुम्ही संपूर्ण जेवण कराल. आपल्या चॅनलवर शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी, शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी, शेवग्याच्या शेंगांचं गावरान कालवण आणि शेवग्याच्या शेंगांचं वरण अशा बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत. त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया. शेवगा फ्राय करण्यासाठी इथं मी 3 शेवग्याच्या शेंगा असे तुकडे करून घेतलेले आहेत. एक शेंग जवळपास 1.5 फुटाची असेल इतक्या मोठ्या शेंगा होत्या, त्यांचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर शक्य तितकं मी साल काढून टाकलेलं आहे आणि अंदाजे 1.5 ते 2 इंचाचे तुकडे होतील असे तुकडे करून घेतलेले आहेत. आपल्याला ह्या शेवग्याच्या शेंगा 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. शेवग्याच्या शेंगा कशा साफ करायच्या हे मी आधीच्या रेसिपीजमध्ये दाखवलेलं आहे, म्हणून मी पुन्हा इथं शेवग्याच्या शेंगा साफ करताना दाखवत नाही आहे. शेवगा मसाला फ्राय करण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करून ठेवला आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आपण किसून घेतलेला लसूण घालायचा आहे. इथे मी 5 मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या किसून घेतल्या. तुम्ही लसूण बारीक चिरून घेतला तरीही चालेल. लसूण आपण थोडा वेळ परतून घ्यायचा आहे, करपू द्यायचा नाही आहे. यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो घालायचा आहे. इथे मी 1 मोठा कांदा 1 मोठा टोमॅटो चॉपरमधून असा बारीक चॉप करून घेतलेला आहे. कांदा टोमॅटो मी दोन्ही एकत्र चॉपरमधून अगदी बारीक चॉप करून घेतलेला आहे. तुम्ही कांदा बारीक चिरून घेतला आणि टोमॅटोची प्युरी करून घातली तरीही चालेल. आता आपण कांदा टोमॅटो यामध्ये मिक्स करून घेऊया. मीडियम फ्लेमवर आपल्याला कांदा टोमॅटो छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, म्हणजे कांदा टोमॅटोचा कच्चेपणा निघून जाईल आणि टोमॅटोचा आंबटपणा देखील कमी होईल. आत्ताच आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. मीठ मिक्स करून घेऊया, म्हणजे कांदा टोमॅटो लवकर मऊ होईल. कांदा टोमॅटो मीडियम फ्लेमवर मिनिटभर परतून घेतल्यानंतर आता आपण यावर लो टू मीडियम फ्लेमवर झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून कांदा टोमॅटो 5 ते 6 मिनिटं शिजवून घेऊया, म्हणजे टोमॅटोचा आंबटपणा देखील नाहीसा होईल आणि कांदा टोमॅटो छान शिजला जाईल. 5-6 मिनिटं झालीत, आता आपण झाकण काढूया. बघा, कांदा टोमॅटो अगदी छान शिजला गेलेला आहे, आपल्याला हवा तसा मऊ झालेला आहे. 5-6 मिनिटांमध्ये मी मध्ये झाकण काढून 2-3 वेळा कांदा टोमॅटो तळापासून ढवळून घेतलेला आहे, म्हणजे तो तळायला लागणार नाही. आता आपण यामध्ये 1/2 टीस्पून हळद घालूया, 1/2 टीस्पून गरम मसाला घालायचा आहे आणि यानंतर 1/2 टीस्पून जिरं पावडर आणि 1 टीस्पून धणे पावडर दोन्हीही मी एकाच वाटीमध्ये घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि 1 टीस्पून घरगुती लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आणि 1 टीस्पून कसुरी मेथी घेतलेली आहे. कसुरी मेथी मी हातावर चुरून घातलेली आहे. जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर तुम्ही थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घातली तरीही चालेल. आता आपण हे सगळे मसाले मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ परतून घेऊया. मसाले थोडा वेळ परतून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत. आता आपण शेवग्याच्या शेंगा या मसाल्यामध्ये मिनिटभर परतून घेऊया. शेवग्याच्या शेंगा मी आधी उकळून किंवा शिजवून घेतलेल्या नाही आहेत. आधी जर आपण वेगळ्या शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या मग शेंगा उकळलेलं पाणी वाया जातं आणि मग शेवग्याची सगळी चव त्या पाण्यामध्ये उतरते, पौष्टिकपणाही त्या पाण्यामध्ये उतरतो आणि मग आपल्या शेवगा मसाल्याला तितकीशी चव येणार नाही, म्हणून मी कच्च्या शेंगा यामध्ये घातलेल्या आहेत. शेंगा परतून झालेत, आता आपण यामध्ये अंदाजे 1/2 कप होईल इतकं पाणी घालूया. खूप जास्त पाणी घालायची गरज नाही आहे. शेंगा आपण छान सोलून घेतलेल्या आहेत आणि आपण यावर झाकण ठेवून शेंगा शिजवून घेणार आहोत, त्यामुळे कमी पाण्यामध्ये शेंगा अगदी व्यवस्थित शिजल्या जातात आणि शेवगा मसाल्याला चवदेखील अगदी छान येते. पाणी घातल्यानंतर सगळ्या शेंगा मी एकसारख्या करून घेतलेल्या आहेत. आता याला मस्त उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम करूया आणि यावर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं शेवगा मसाला छान शिजवून घेऊया. 7-8 मिनिटं झाली आहेत, आता आपण झाकण काढूया. बघा, आपण यामध्ये घातलेलं सगळं पाणी आटलेलं आहे. आपण यावर झाकण घालून शेंगा शिजवल्यामुळे कमी पाण्यामध्ये अगदी छान शिजल्या गेलेल्या आहेत. अजिबात शेंगा कच्च्या राहिलेल्या नाही आहेत. आपण शेंग शिजले का बघूया. बघा, अगदी व्यवस्थित मऊ झालेले आहे. हाताने चेक करूया. बघा, छान शेंगा शिजलेल्या आहेत. आता आपण झाकण न ठेवता पुन्हा 1 मिनिटभर हा मसाला परतून घेणार आहोत. आपल्याला शेवगा मसाला फ्राय करायचा आहे. तुम्हाला हा मसाला जितका कोरडा आवडत असेल तितक्या तुम्ही या शेंगा आता परतून घेतल्या तरीही चालतील. मीडियम फ्लेमवर मी 1 ते 1.5 मिनिट शेवग्याच्या शेंगा अशा पुन्हा परतून घेतलेल्या आहेत आणि आपला शेवगा मसाला फ्राय तयार आहे. तुम्हाला जर मसाला अजून कोरडा करून घ्यायचा असेल तर तुम्ही या शेंगा अजून थोडा वेळ परतून घेतल्या तरीही चालतील. आता आपल्या गरम गरम शेवगा मसाला फ्राय सर्विंगसाठी तयार आहे.
गरम गरम शेवगा मसाला फ्राय आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपली रेसिपी किती छान झालेली आहे. चव तर इतकी अप्रतिम की यासोबत तुम्ही भाकरी, चपाती, नुसता भात देखील खाऊ शकता. अशाच पद्धतीने शेवगा मसाला फ्राय तुम्ही घरी नक्की करून बघा. तुम्हाला आवडलं तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.